चला, सकाळ सकाळची सुरुवात माझी शिवायच्या टिफिनपासून होते, कारण त्याला लवकर जायचं असतं, त्याच्यामुळे टिफिन रेडी करणं पहिलं काम असतं माझं उठल्या उठल्या. तर आज मी त्याला ब्रेड सँडविच देते. त्याच्यासाठी मी इथे ना बटाटे बॉईल करून बटाट्याची छान भाजी बनवून घेतली, आणि खाली एक ब्रेड, मध्ये भाजीवरनं एक ब्रेड ठेवून बटर लावून दोन्ही साईडनं मस्त ते खरपूस असं भाजून त्याला टिफिनमध्ये कट करून देणार आज ब्रेड सँडविच, आणि आमच्यासाठी पण नाश्त्याला असणार आहे ब्रेड सँडविच. तर तो घरनं दूध पिऊन जातो. ब्रेकफास्ट आणि लंच असे दोन टिफिन असतात त्याला. तर चला, त्याच्यासाठी टिफिन दिला, त्याचं आवरून झालं, आता आम्ही जेवायला घेतलं आहे. खूप टेम्पटिंग मस्त झाले होते ब्रेड सँडविच, मग आम्ही पण तेच खाल्ले, भैया पण आलेले, आणि नाश्ता वगैरे झाला. आता स्वयंपाकाची तयारी करते. तर आज ना मी बनवणार आहे डाळ भाटी खूप दिवसानंतर. त्याच्यासाठीच इथे ना मी डाळ लावते कुकरला. तर डाळ लावण्यापूर्वी ना मी एक 10-15 मिनिट ती पाण्यात मस्त भिजत ठेवते. तर इथे मी मुगाची आणि तुरीची डाळ सेम प्रमाणात घेतली, त्यात थोडीशी हळद टाकते. एक 10-15 मिनिट पाण्यात ठेवल्यानंतर कुकर गॅसवर ठेवून आता डाळ शिजायला टाकते. तर त्यात थोडंसं हळद आणि तेल टाकलं ना डाळ लवकर आणि छान शिजते म्हणतात. तर मग तेच आता टाकून नंतर शिजायला ठेवणार. तोपर्यंत ना मी बट्ट्यासाठी जे पीठ लागणार आहे ते पण एक साईडला मळून घेते. आणि आता स्वयंपाक करू. साधारण 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं असेल, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी रवा घेतला आहे अंदाजात सगळं प्रमाण, म्हणजे अंदाजानं घेतलं आहे सगळं. तर इथे ना मी एवढं खाण्याचा सोडा ॲड करते, थोडीशी हळद, हळद ऑप्शनल आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठ, त्यानंतर साधारण 1 मोठा टीस्पून ना मी हातावरती ओवा घेते आहे. आणि ओवा आपल्याला ना असा हातावरती छान असा क्रश करून ह्याच्यात आपल्याला ह्या पिठामध्ये ॲड करायचं आहे. टाकण्यासाठी मी इथं तेल साधारण 1 मोठा चमचा गरम करायला ठेवलं आहे. आणि हे सगळं ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर याच्यासाठीच मी तेल गरम केलं होतं, कडकडीत गरम तेल याच्यात वतलं. आणि हातावरती असं सगळं चोळून घेते, तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित लागल अशा प्रकारे छान सगळं चोळून घ्यायचं. आणि त्यात मग लागेल तसं पाणी टाकून आपल्याला पीठ तयार करायचं आहे. तर पीठ ना आपल्याला आपण पुरीला जसं घट्ट ठेवतो ना त्या प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि माझ्या प्रकारची डाळ भाटी तुम्हाला दाखवते. मला वेगळ्याच पद्धतीने बनवायची होती पण वेळ नव्हता, म्हणून म्हटलं चला जशी नेहमी करते ना तशी करूया. कारण घ्यायच्या वेळेला आपण जे रुटीनमध्ये असतं ना ते केलं म्हणजे वेळ पण वाचतो आणि होतं वेळेत. तर अशा प्रकारे आपलं पीठ पण भिजवून झालं आहे. हे 10 मिनिट आता आपण साईडला ठेवूया, कारण ते त्यात रवा असल्यामुळे थोडासा वेळ द्यायला लागतो. इकडे आपली डाळ पण मस्त शिजली आहे आणि माझे बाकीचे कामंही सुरू आहे. सगळं सामान काढलं म्हटलं आवरीचं. सकाळी सकाळी सगळी साफसफाई काढली आहे, कारण खूप दिवस झालं असं कडे कोपऱ्यातून झाडून घेऊन झालं नाही. 8 दिवसातून एकदा करतेच करते. त्याच्यामुळे पलीकडच्या रूममध्ये सगळं कडेचं सामान काढलं, सगळं पुसून घेतात मासे, आता सगळं व्यवस्थित आता लावते. त्यानंतर पीठ भिजत ठेवलं आहे. मला आज बनवायचं आहे, काय बनवायचं आहे, डाळ बाटी. तर खूप दिवस झाले बनवलं नाही, कदाचित मी इथं आल्यानंतर 1 किंवा 2 बनवलं असेल ह्या घरात. तर ते पण बनवायचे, पहिले पीठ ते भिजत ठेवलं आणि मावशाला, त्याच्यामुळे मी त्याच कामाला लागले, ह्या कामाला लागले, अजून तयार पण झाली नाही आहे. माझं तुम्हाला अवतार असंच दिसत असेल तर चला, हे सगळं पहिल्यांदा लावून घेते जिथल्या तिथे, आणि त्यानंतर मग बनवूया स्वयंपाक. तुमच्याकडे कशी काय थंडी? आमच्याकडे तर खूप थंडी पडायला सुरुवात झाली आता. आणि ना दिवस छोटा रात्र मोठी झाली आहे. किती पण फास्ट आवरलं ना तरी पण दिवस पुरे न गेला आहे मला. तर फार काय म्हणतात ना, तारेवरची कसरत होती आहे. आणि ना आवरायचं पण राहिलं, म्हटलं परत ना जेवणाला उशीर होईल, त्याच्यामुळे किचनमधली जी कामं आहेत ती पहिले आवरून घेतली, त्यानंतर आता म्हटलं स्वतःचं आवरावं. आणि त्याच्यामुळे आता किचनमध्ये आले तर माझं सिम्पल घरी मेकअप असतो रोजच्या लाईफमध्ये. तर क्रीम, पावडर, सिंदूर, लिप केअर झालं, एवढंच सगळं असतं. केस ओले आहेत म्हणून केस बांधले नाही, नाही तर किचनमध्ये जाताना नेहमी केस बांधलेलेच असतात. आणि परफ्यूम मारायचा, बस एवढं सिम्पल प्रकारे तयार होते घरी असल्यानंतर. कारण तेच ना, घरी
कोण बघणार असं असतं. आय नो मी व्हिडिओ बनवते, पण तरी पण थोडं एवढं केलं तरी बस वाटतं मला, कारण परत जास्त केलं ना मग काम करायची इच्छा राहत नाही माझ्यासोबत. सिम्पल मेकअप असतो, फक्त क्रीम पावडर एवढंच. तर चला आता ना हे सगळं ठेवायचं, पण थोडंसं ना रूम काय म्हणतात ते सुकू द्यावी म्हणून हे बेडमधलं हे सामान राहिले लावायचं. हे परत लावते, पीठ भिजत ठेवलं आहे. त्यानंतर मी डाळ पण शिजवून घेतली, आता पटकन डाळ वाटी बनवती. आणि भैया आला आहे, त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी स्पेशल करावं. संजयला पण खूप आवडती डाळ भाटी, मलाही आवडती आणि भैयालाही आवडती, शिवायलाही आवडती. त्याच्यामुळे चला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते. मला ना आज वेगळ्या पद्धतीने करायची होती, पण ना आता खूप उशीर झाला आहे, टाईम नाही पूर्ण, त्याच्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे म्हटलं सिम्पल जशी नेहमी बनवते त्याप्रमाणे बनवते आणि तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते, कारण खूप दिवस झाले रेसिपी काय शेअर केली नाही. त्याच्यामुळे माझी रेसिपी पण शेअर होईल. मिनिट झालेत आणि पीठ आपलं अशा प्रकारे झाले. तर आता ना मी काय करणार, याचा एक एक गोळा तोडून घेणार. एक एक गोळा तोडून घ्यायचा आहे आपल्याला आणि असं गोल गोल केल्यानंतर आपल्याला ती अशी वाटी तयार करायची त्याची. आणि दुसरा असा पिठाचा छोटूसा गोळा घ्यायचा, असं एवढा पिठाचा गोळा घ्यायचा, तेलात डीप करायचा. आणि ते तेल आहे ना ह्या वाटीनं असं आतमध्ये आपल्याला लावायचं आहे. देन असं हे बंद करायचं, जसं आपण पुरणपोळीत पुरण भरतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे याच्यात लावून सील बंद करायचं आहे आणि प्रेस करायचं. आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे आपले जे बट्ट्याचे गोळे आहेत ना ते असे बनवून घ्यायचे. तर चला मी सगळे बनवते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे. इथे मी इडली पात्र घेतलं, त्याला ना असं थोडं थोडं तेल लावून घेणार आहे. मला वेगळ्या पद्धतीनं करायचे ते, पण काय करणार वेळ खूप लागेल आणि मग हे झटपट होते. त्याच्यामुळे हे अशा प्रकारे एक 10 मिनिट आपल्याला हे फुल गॅसवरती वाफवून घ्यायचंय. आणि इडली पात्रात इडली इतकाच वेळ लागतो. झाल्यानंतर तुम्ही एकदा चाकूमध्ये घालून चेक करू शकता झाले की नाही. चाकू जर क्लीन निघला तर झालंय म्हणायचं आणि शक्यतो होतंच 10 मिनिटात. तर इथे ना मी जे त्याच्यासोबत डाळ बनवायची त्याची तयारी करते. टोमॅटो छान कट करून घेतला, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर एक कांदा पण घेणार आहे, तो पण बारीक चॉप करून घेणार आहे. आणि डाळ पण मस्त मगाशीत झाली, कुकर पण थंड झाले. आता ना डाळीला लगेच आज फोडणी द्यायची आणि बट्ट्यांना गरम गरम तळल्या ना मग छान काय म्हणतात ना ते छान लागतात. अशा करून ठेवून थंड केल्या ना आणि नंतर खायच्या म्हणला ना त्या टेस्टी नाही लागत. त्याच्यामुळे ट्राय करा जेवतानाच बट्ट्या तळायच्या. तर इकडे नंतर मी बट्ट्या तळणार आहे. तर डाळीसाठी मी तेल टाकलं, जिरे, मोहरी, कांदा. कांदा थोडासा लाल होऊ देणार, त्यानंतर टाकणार टोमॅटो. आणि टोमॅटो टाकून मी थोडा वेळ झाकण ठेवणार, कारण टोमॅटो आपल्याला त्यात मस्त शिजला गेला पाहिजे, त्यातून ऑइल सेपरेट झालं पाहिजे. ह्या स्टेजपर्यंत ते छान गळल्या गेलं पाहिजे, त्याच्यामुळे झाकण ठेवलं ना पटकन टोमॅटो शिजला जातो. म्हणून झाकण ठेवणार आणि तिकडे मग तोपर्यंत याला जे जे मसाले लागत आहेत ते मसाले मी आता काढून घे. हे घेतले मी मटण मसाला, याच्यावरती तुम्ही दुसरा स्पायसी कांदा लसूण मसाला घेतला तरी चालेल. काळं तिखट, लाल तिखट, थोडीशी हळद आणि धनेपूड, एवढे मसाले आपल्याला लागणार आहेत. थोडं झणझणीत बनवायचं डाळ भाटीचं, जी डाळ आहे ती, त्याच्यामुळे मसाले थोडे जास्ती प्रमाणात घेतलेत. आता कांदा टोमॅटो इथे परततो आहे, डाळ पण छान शिजली आहे. इकडे मी आता भात लावून घेते. मसाले काढले तोपर्यंत इकडे आपलं टोमॅटो पण छान स्मॅश झालं. त्याच्यानंतर त्याच्यात मी अद्रक लसूण खोबऱ्याची जी पेस्ट आहे ती पण टाकली. ती पण छान 2-3 मिनिट परतून घ्यायची. आणि तुम्हाला तेल अजून हवं असेल तर थोडंसं तेल टाका. मला असं वाटलं की माझ्याकडनं तेल भाजीत थोडं कमी झालं आहे, तुम्ही नक्की जास्तीचं तेल वापरा. तर मी इथे बट्ट्या काढून बघते. तर ना मी हात लावूनच चेक करते, जर ते हाताला चिटकलं नाही ना तर म्हणायचं झाल्यात. आणि मी परत झाकण लावून थोडा वेळ ठेवते साईडला. त्यानंतर एका ताटात काढून मी ते थंड केलं, पण ना थंड करायचं नाही, मला हे नंतर ट्रिक कळली.
तर चला इकडे मी ते तुम्हाला 2-3 दिवसाच्या वेळामध्ये सांगणार आहे. माझ्या आत्त्यानंच मला ही बट्ट्याची रेसिपी शिकवलेली आणि तिच्याकडे आत्ता मी गेले होते तर ती बोलली की गरम म्हणजे त्या वाफेतून काढल्या ना पात्रातनं लगेचच तळायच्या म्हणजे त्याला जाळी छान सुटते. तर माझ्या बट्ट्यांना पण जाळी छान सुटली होती. पण ही टिप म्हटलं तुमच्यासोबत परत एकदा शेअर करावी. तर इकडे ना मी दोन्ही मिक्स डाळी घेतल्यात कारण तुरीच्या डाळीने ना खूप जास्त पित्त होतं आम्हाला त्याच्यामुळे. आणि खायला टेस्टी तर तुरीची डाळच लागते पण काय करणार, म्हणून थोडीशी मुगाची थोडीशी तुरीची मी नेहमी वरण करताना असंच करते. म्हणजे पित्त पण जास्ती प्रमाणात होत नाही आणि जे तुरीच्या डाळीची टेस्ट आहे ती पण आपल्याला लागते. तर इथे मस्त मसाले टाकले, परतले डाळ टाकली, त्यानंतर हवं तेवढं पाणी, कोथिंबीर, मीठ टाकून आता हिला छान बॉईल येऊ देणार आहे आणि त्यानंतर आपली डाळ झाली. तर कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता. आणि इकडे ना भयानं मूव्ही बघतो आहे लिओ का काय, तर इकडे मी स्वयंपाक करते. संजय ऑफिसला गेल्यात शिवाय पण आता थोड्या वेळातच येईल, तर तो येण्याच्या आधी माझं हे सगळं आवरलं म्हणजे ठीक आहे. त्याला आल्या आल्या थोडंसं जेवायला दिलं तर त्याला म्हणजे खातो. स्कूलमध्ये पूर्ण टिफिन संपवून येत नाही. तर इकडे बघा बट्ट्या थंड झाल्यात, आता मी ना कट करते. तर मी अशा उभ्या प्रकारे कट करते. पहिले चौकोनी करायचे, याचे फक्त 4 भाग करायचे, पण आता अशी उभ्या प्रकारे करते. तर ह्या खूप लवकर काय म्हणतात शिजल्या फ्राय करतो ना, त्या फ्राय होतात त्याच्यामुळे अशा करते. तर हे बघा किती छान जाळी सोडली. आपण जो मध्ये गोळा ठेवतो ना ते तेल लावून त्यांना ही जाळी सुटते. तर खूप छान जाळी सुटली होती आणि बट्ट्या पण खूप छान झाल्या होत्या. रवा आणि बेसन पीठ छान प्रमाणात घेतलं ना मस्त होतं. तुम्हाला गिरणीतनं दळून आणायची पण गरज नाही. कुठे कुठे ते गिरणीतनं दळून पण देतं बट्ट्यासाठी पीठ हवं आहे म्हणल्यानंतर. आपण गहू नेल्यानंतर ते मोठे मोठे तळून देतं, ते काय दळून देतं. तर इथे मी आता थोडंसं तळून तळते. म्हणलं एवढं सगळं घाट करतीच आहे आणि तेल तापवतीच आहे, तर चला थोडंसं आपण फ्राय पण करूया. तर मग जे काय होतं फ्राय करायला, तांदळाच्या पापड्या, त्यानंतर याला तुमच्याकडे काय म्हणतात सांगा, आमच्याकडे बॉबी म्हणतात, तर हे तळलं. त्यानंतर संजयला ना आपण जे उपवासाला चकली बनवत नाही का ती खूप आवडते, त्याच्यामुळे ती पण थोड्या प्रमाणात तळली. आणि हो या म्हणजे ह्याच्यासोबत साईड डिश डाळबाटीसोबत छान वाटतं असं थोडंसं तळण असलं थोड्या प्रमाणात. तर हे सगळं तळून झालं, त्यानंतर ना मी आता थोडं 4-5 अशा बट्ट्या तेलात सोडणार आणि दोन्ही साईडनं अशा खरपूस त्याला चॉकलेटी रंग येईपर्यंत मस्त परतून घेणार. इकडे सॉरी फ्राय करून घेणार. इकडे तुम्हाला दाखवते किती छान तळल्या गेल्यात ना आणि दिसायला एवढ्या सुंदर दिसतात. यात तुम्ही तीळ टाकले तरी चालेल, मी नाही टाकलेलं. तळण, कांदा, लिंबू, वरण, भात आणि ना थोडंसं सांबारमध्ये तूप ॲड करते. आत्ता असं टाकते, एकतर चुरल्यावर टाकायला पाहिजे, चुरल्यावर टाकण्याऐवजी असं. आता बट्ट्या मस्त चुरून एन्जॉय. जेवणते सांगा आवडलं, दोन्ही मस्त झाले. कशी झाली भेषट आवडली? चला आता आम्ही बसलो जेवायला, 2 वाजले, खूप उशीर झालाय. भयानं लागला जेवण मूवी, थोडं वेळ शिवायला घेतलं जायचं, तोपर्यंत पटकन जेवण करते. खरंच छान झाली ना थोडे झाली. त्यांना दुपारनंतर आत्ता भेटते. माझ्यासोबत काय होतं व्हिडिओ थोड्या वेळ शूट करू असं करत राहते आणि ना थोडा थोडा वेळ करत करत कधी रात्र होते कळलंच नाही. दुपारी मस्त जेवण झालं, दाळभाटी फार सुंदर झाली होती आणि त्यानंतर ना खूप झोप आली कारण परवाचा प्रवास. त्यानंतर लग्नावरनं आलं ना डोकं नाही धुतलं तर ते म्हणतात ना मांडं वारा लागतो नाही तर झोप लागते, म्हणून मस्त डोकं धुतलं होतं. त्यात हेवी जेवण आणि त्यांना एवढं भारी झोप आली, पण जास्त वेळ झोपू शकले नाही, 10-15 मिनिट फक्त. लगेच शिवाय ना उठवलं. माझ्यासोबत असंच होतं, मी झोपायचं म्हणलं ना शिवाय काय झोपू देत नाही, स्वतःही झोपत नाही, मलाही झोपू देत नाही. तर शिवाय आला त्यानंतर आणि भैया गेला. त्याला खूप राहा राहा म्हटलं पण त्याला काम होतं त्याच्यामुळे त्यालाही लगेचच जावं लागलं. दुपारी तो गेला. त्यानंतर शिवाय स्कूलमधनं आला, अभ्यासला गेला, आता मस्त झोपलाय. त्याला झोपवलंय आणि सकाळी परत लवकर उठायचं असतं ना त्याची झोप होत नाही, परत फार चिडचिड करतो आणि मग ते मला नको असतं, त्याच्यामुळे त्याला आता लवकर 10 वाजता झोपवते. तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करूया. हे थोडेसे अपडेट द्यावी म्हटलं आणि त्यानंतर व्हिडिओ एंड करूया. तर चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छान शेवड्यासोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट.